नागरिकांची संख्या स्नायूंच्या वादीपत्रात आपलं स्वागत. रस्ता रुंदीकरणाअंतर्गत बाधित झालेल्या नागरिकांना अद्याप त्यांचे हक्काचे घर आणि दुकान प्राप्त न झाल्याने असंघटित कामगार सेवावी संस्थेच्या मार्फत त्यांनी ठाणे महानगरपालिका प्रशासनाविरोधात आमरण उपोषण सुरू केलंय. ठाणे महानगरपालिकेने रस्ता रुंदीकरण मोहिमेअंतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जोरदार अशी कारवाई केली. या कारवाई अंतर्गत अतिशय वेगवान पद्धतीने अनेक अनधिकृत बांधके निष्कासित करण्यात आली. त्याचबरोबर योग्य निवारा आणि उदरनिर्वाहाचे पर्यायी साधनही या नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा पुरेसा वेळ मिळाला नव्हता. पालिका अधिकाऱ्यांनी काही बाधितांचे पुनर्वसन केले तर उर्वरितांचे पुनर्वसन करण्याचं आश्वासनही त्यांना दिलं होतं. निवाऱ्याकरिता काही पालिका अधिकाऱ्यांनी बाधितांकडून मासिक भड्याची मागणी केल्याची माहिती असंघटित कामगार सेवाभावी संस्थेच्या काही सदस्यांनी दिली आहे. अनेक समस्या भेडसावत असणाऱ्या बाधितांना अद्याप त्यांचे हक्काचे घर मिळाले नसल्याने त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे साधनही नाही. अशातच पालिका अधिकाऱ्यांनी केलेली मागणी अयोग्य अशी असल्याने त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जोरदार अशी टीका केली आहे. तसेच पालिका आयुक्त बाधित नागरिकांच्या भेटीस वेळ देत नसल्याने असंघटित कामगार सेवाभावी संस्थेच्या वतीने पालिका मुख्यालयाजवळ उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणामध्ये शिळ भारत गेअर भोलेनाथ नगर खेळकाई देसाई परिसरातील अनेक बाधित नागरिक सहभागी झाले आहेत. हक्काचे घर आणि हक्काचे दुकान मिळावे याकरिता हे उपोषण गेल्या 4 दिवसांपासून या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे. तर या उपोषणाचा आजचा 4th दिवस असून पालिका प्रशासनाने अद्याप याची दखल न घेतल्याने असंघटित कामगार सेवा संस्थेचे अध्यक्ष नरसिंह यांनी पालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आमची भूमिका एकच आहे की गोरगरिबांचे जी बिना नोटीस देता जी घर तोडले, ज्यांचे दुकानं तोडले, आमची एकच मागणी आहे दुकानाच्या बदली दुकाने, घराच्या बदली घर. आम्हाला महानगरपालिकेनं असं सांगितलं होतं की तुम्हाला 15 दिवसांमध्ये आम्ही बिल्डिंगचं काम घरी खाली करायचं चालू आहे, 15 दिवसात तुम्हाला घर देतो. आम्ही म्हणून शांत बसलो, परंतु त्याच्यानंतर आम्ही 15 दिवसाच्या नंतर महानगरपालिकेचे मोरेसाहेब यांना विचारायला गेलो, वार्ड अधिकारी, तर त्यांनी तिथं सांगितलं की बाबा तुम्हाला एक रूमचं भाडं 2000 द्यावं लागेल. तर त्यावेळेला सांगितलं आमच्या घरामध्ये लोकांना राहण्याच्या ठिकाणं नाही, खाण्याच्या ठिकाणं नाही, भांडं नाही, बर्तन नाही, तर माणूस कसं खायला आणि कसं त्यांना भाडं कुठून देणार. त्यांचा कामधंदा उदरनिर्वाह जो करायचा जी व्यवस्था होती ती सर्व बंद आहे. तर त्याच्यामुळे ती गोरगरीब तुम्हाला भाडं देऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही आयत्याशी भेटा. आम्ही आयत्यांना भेटायला गेलो पण आयत्याने आम्हाला वेळ दिला नाही. बऱ्याचशा अधिकाऱ्यांना भेटलो पण त्यांना कोणीही अधिकारी, महानगरपालिका एवढी म्हणजे बेकार आहे की एकही अधिकारी कुठला कामावर नाही. जवळजवळ 15 ते 20 दिवस झाले लगातार त्याच्याकडे गेलं, तो सुट्टीवर, ह्याच्याकडे गेले की हा सुट्टीवर आहे. फक्त उडवाउडीचे उत्तर आम्हाला आजपर्यंत भेटले. त्याच्यामुळं आम्ही आमरण उपोषण आज या ठिकाणी आजचा आमचा 4th दिवस आहे. जोपर्यंत आमच्या लोकांना न्याय हक्क मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण आम्ही सोडणार नाही. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. यंदा प्रस्तुत संस्कृती आर्ट फेस्टिवलचा सांगता समारोह युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. विहंग प्रस्तुत संस्कृती आर्ट फेस्टिवल उपवन परिसरामध्ये विविध प्रकारच्या कलांचे दर्शन घडवित असे भरवण्यात आलंय. विविध प्रकारच्या शोभिवंत वस्तू, फोटो प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी फेस्टिवल अंतर्गत सादर केले जात आहेत. अनेक नामवंत कलाकारांचा या फेस्टिवलमध्ये मोठा सहभाग लाभलाय. विशेष म्हणजे ठाणेकरांना या महोत्सवाअंतर्गत अनेक नामवंत कलाकारांची कला या फेस्टिवलमधून पाहण्याची संधी त्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या फेस्टिवलच्या शेवटच्या दिवशी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या फेस्टिवलचा आनंद घेतलाय. या फेस्टिवल अंतर्गत लावण्यात आलेले अनेक प्रकारचे स्टॉल्स, त्याचबरोबर फोटो प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली. तसेच तरुणाईचा उत्साह आणि प्रतिसाद पाहून त्यांनी आयोजकांचे भरभरून असं कौतुकही केलंय. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, आयुक्त संजीव जयस्वाल, आमदार रवींद्र फाटक, पूर्वेश सरनाईक यांचं विविध मान्यवर येथे उपस्थित होते. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी फेस्टिवलविषयी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आयोजकांचे कौतुक केले. तसेच फेस्टिवल अंतर्गत महत्वाचे योगदान प्राप्त झालेल्यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आला. अशा प्रकारे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत संस्कृती आर्ट फेस्टिवलचा सांगता समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली तशा विश्रांतीची.
To do the DTH recharge immediately, just click on TGSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. अहो आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7506946155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. पारसी खेलच्या वतीने आयोजित केलेली जलतरण स्पर्धा विशेष मुलांच्या सहभागासह मोठ्या उत्साहात ठाण्यामध्ये संपन्न झाली. रोटरी क्लब ऑफ पारसी खेलच्या वतीने ठाण्यात विशेष मुलांचा आत्मविश्वास वाढावा याकरिता जलतरण स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेमध्ये विशेष मुलांसह सर्वसामान्य मुलांनाही प्राधान्य देण्यात आलं. 9 ते 11 वयोगटातील 310 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदविला तर 29 विशेष मुलांचा या स्पर्धेमध्ये सहभाग लाभलाय. 359 मुलांनी या जलतरण स्पर्धेचा आनंद घेतला. फ्री स्टाईल, ब्रेक स्ट्रोक, बटरफ्लाय, ब्रग स्ट्रोक इत्यादी प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी भरण्यात आल्या होत्या. तर या स्पर्धेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आमदार निरंजन डावकरे, उपमहापौर राजेंद्र साप्ते यांची उपस्थिती लाभली तर रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर चंद्रशेखर कोळवेकर, असिस्टंट गव्हर्नर कैलास जेठानी, सेक्रेटरी आरती चव्हाण, मंगेश वाळंद इत्यादी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तर रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रवींद्र कोळवेकर यांनी या कार्यक्रमाविषयी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. तसेच मुलांना स्विमिंगचं महत्व देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलं. आजचा कार्यक्रम बघून मला खूप आनंद वाटत आहे, उल्लासित वाटत आहे आणि लहानपणाचे दिवस
आठवणीत येत आहेत आणि बघून की इतकी मुलं फिजिकल स्पोर्ट्समध्ये स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये पार्ट घेत आहे. कारण आजच्या जगामध्ये जेव्हा आपण लॅपटॉप आणि मोबाईल घेऊन आपण फक्त बघत असतो, बोटा थम्स वापरत असतो, त्या पिरियडमध्ये स्विमिंग आणि हे स्विमिंग करणं आणि स्विमिंग शिकणं हे फार गरजेचं आहे. इट्स अ लाईफ सेव्हिंग, एखाद्याचा जीव वाचू शकतो. कारण पोहता येत नसेल आणि अशा परिस्थितीत आपण अडकलो जिथे पाणी खूप जास्त आहे, पूर आला, तर त्यावेळी पोहता येऊन तुम्ही स्वतःचा पण जीव वाचू शकाल आणि ज्याला येत नाही त्याचा पण जीव वाचू शकाल. तर हे खूप चांगलं आहे आणि असं याला प्रोत्साहन देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ ठाणे पारसिक हिल्स आरती आणि मनीष यांनी मिळून हा प्रोग्राम अरेंज केला आहे. स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये पार्ट घेण्यासाठी हे जे स्पेशल चिल्ड्रन आहेत आणि त्यानंतर जे हे रेग्युलर नॉर्मल चिल्ड्रन आहेत, तर त्यांना हे बघून खूप आनंद होतो आहे आणि त्यांच्या आईवडिलांना मुलांना खूप उत्साह आणि प्रेरणा मिळते की इथे जिंकून गेल्यावर ह्याच्या पुढचे पण स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊन आपल्या देशाचं नाव एक सगळ्या जगात करावं अशी माझी इच्छा आहे. सरिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमार्फत काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देऊ असं वक्तव्य काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ठाण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना केलंय. दोन दिवसापूर्वीच ठाण्यात भाजपा राज्य कार्यकारिणीची बैठक झाली, त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक झाली. याच बैठकीला नारायण राणे देखील उपस्थित होते. येत्या पालिका निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून लढणार आहे, तर ठाणे पालिकेत 25 वर्ष सत्ता सेना भाजपाची आहे. यामध्ये अनेक भ्रष्टाचार झाले असून अनधिकृत बांधकामे, टेंडर भ्रष्टाचार, नोटाबंदी आणि विकासात केलेले भ्रष्टाचार हा निवडणुकीचे मुद्दे राहणार असल्याचं देखील नारायण राणे यांनी या ठिकाणी सांगितलं. भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस मुक्त हातात ही मोदींची संकल्पना अंमलात आली आहे, तसेच कामाला लागा असे आदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. त्याचवेळी आम्हीही भाजपमुक्त भारत करण्यासाठीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडी करणार असल्याचं वक्तव्य देखील नारायण राणे यांनी या ठिकाणी पत्रकार परिषदेअंतर्गत केलं. दरम्यान ठाण्यात आघाडी करण्याची मानसिकता दोन्ही पक्षातून असायला हवी. कालच पवारसाहेबांनी संकेत दिलेत की आघाडी करा, त्यामुळे भाजपाला हद्दपार करण्यासाठी ठाण्यात आघाडी झालीच पाहिजे. फॉर्म्युला काय असेल हे बसून चर्चेत ठरवणार असल्याचं वक्तव्य देखील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या ठिकाणी केलं. यावेळी ठाण्यात काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सरिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9 च्या बातमीपत्राला इथेच थांबू, तोपर्यंत नमस्कार.